कोणताही हेवादेवा न करता पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलं. सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्याचे प्रभारी हे पद सोपवण्यात आलं आहे. शुक्रवारी त्यांनी शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेऊन महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन झोपडपट्टीत फिरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकाच्या मनात रुजवण्याच्या सूचना आमदार दत्तात्रय भरणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. बूथ प्रमुख करा, प्रभागात प्रभागाचे प्रमुख करा, आणि त्या जर तुम्ही केलं आणि त्या प्रभागाच्या प्रमुखाने त्या वार्ड मध्ये किती मतदान आहे, कुणाचं मतदान आहे, किती आहे, त्याचं किती मतदान आहे, तसं होतं. आपण खरोखर आपण मोठे फक्त मतदान बघतो, भरण्याचं मतदान किती, मान्यांचं मतदान किती. भरणे मान्यांचं आपण मतदान बघताना ठीक आहे, 50-50 आमची मतं असतात, दोघांची 50-50 मतं असतात, आणि 10 आकडा असतो, 9 मताचा आकडा असतो वेगळा. जो गरीब माणूस तिकडे कोणी जात नाही तो 9 मताचा आकडा आपण बघत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते खूप चतुर आहेत, कोणाला कोणती जबाबदारी द्यावी हे त्यांना चांगलं माहीत आहे, त्यामुळे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तो काय काम करतो आणि तो कुठं आहे असं विचारत न बसता पक्षवाढीसाठी सर्वांनी झोकून देऊन कामाला लागावं असं म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित प्रमुख नेत्यांना सल्ला दिला. उपलब्ध झाली संधीचा फायदा घ्या. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप गोष्टी आयुष्यामध्ये खूप आम्हाला मिळतील, खूप गोष्टी मिळतील, बरोबर आहे. संधी मी वाया घालवली नाही, त्यामुळे कदाचित माझ्यासारखा कार्यकर्ता, तुम्हाला मी सांगतो, कारखान्याचा संचालक 92 साला झाला, म्हणून तिथं आजही संचालक आहे. बँकेनंतर 96 संचालक झालो, तिथं आजही संचालक आहे. बँकेला 2 वर्ष चेअरमन झालो, कारखान्याला 5.5-6 वर्ष चेअरमन झालो, मला झेडपीला सदस्य झालो, झेडपीला अध्यक्ष झालो, आमदार झालो, मंत्री झालो, इतकं सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या संध्या मिळाल्या, संधी मिळाली ती संधी कधी आयुष्यामध्ये कधी वाया घालवायची नसती, आणि त्याचा फायदा अपक्षाला निश्चित प्रकारे भविष्यामध्ये होतो. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, पक्ष निरीक्षक सुरेश माने, प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, माजी महापौर महेश कोठे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, माजी अध्यक्ष महेश गादेकर, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट UN बेरिया, माजी महापौर नलिनी चंदेले, बिज्जू प्रधाने, डांगेमामा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.